शेतकऱ्यानं कांद्याची लागवड करण्यासाठी हजारो रुपये खर्च केलेत, त्यानंतर काढलेलं पीक बाजार किमतीत विक्रीला आणलं, मात्र त्याच्या हाती हजार रुपये सुद्धा आले नाहीत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्याच्या कांद्याला कवडी मोलभाव मिळालाय. 24 पोती कांदा विकूनही हातात केवळ 557 रुपये पडलेत. या शेतकऱ्यानं कांद्याची लागवड करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले, त्यानंतर काढलेलं पीक बाजार समितीत विक्रीला आणलं, मात्र हाती हजार रुपये सुद्धा आले नाहीत. सोलापुरातील मारुती उमाकांत खांडेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. कांद्याची लागवड करण्यासाठी त्यानं 58,000 रुपये खर्च केले, त्याशिवाय स्वतः कष्ट करून दिवस रात्र राबला तरी कांद्याला कवडी मोल किंमत मिळाल्यानं त्यानं संताप व्यक्त केलाय. मारुती खांडेकर यानं कांद्याच्या लागवडीला 58,000 रुपये खर्च केले. 24 पोती कांदा घेऊन गेल्यानंतर 2,866 कांद्याची पट्टी, हमाली, तोलाई आणि वाहन खर्च वजा करून त्याला फक्त 557 रुपये मिळाले. कांद्याचं पीक घेण्यासाठी मारुतीनं घरातलं सोनं गहाण ठेवलं होतं. पीक काढून मिळालेल्या पैशातून आपण सोनं सोडू असा विचार करणाऱ्या मारुतीच्या हातात फक्त 550 रुपये पडल्यानं आता तो हतबल झालाय.